की नाही, हाँ तुम्ही लोक जे मजा करून होमवर्क केलाय तेव्हा मला सांगा की अडचणी पण आल्या आणि क्युरियोसिटी पण वाढली. मेन म्हणजे बऱ्याच कंपनी नाव माहित पण नव्हती, कंपनी काय करते हे पण माहित नव्हतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड, येस. आणि बऱ्यापैकी बॅकग्राऊंड समजला मॅम, जसं की कोलगेट ही कंपनी आहे शेअर मार्केटमध्ये हे सुद्धा मला माहित नव्हतं, जे की आज मला कळालं म्हणजे काल रात्री. अशा खूप सॉरी, साऱ्या गोष्टी आहेत. पॅराशूटचं ऑइल पण तुम्ही वापरत असाल, तुम्ही पाम नाही मला भेटलं. हा पाम तेल आहे, पाम ऑइल आहे. एक्झॅक्टली, आपण अशा खूप साऱ्या गोष्टी रुटीनली वापरतो ज्याचे स्टॉक स्टॉक मार्केटमध्ये अवेलेबल असतात आणि आपल्याला माहितीच नसतात. आता कोलगेट ही कंपनी कधी बंद पडेल का मला सांगा. मॅम कोलगेट हे आमचं खूप मोठं क्लायंट आहे. कोलगेट, नेस्ले, टाटा टाटा ब्रिटानिया. मला मॅम मला झालं कन्फ्युज, मग मी निलिमा मॅमला कॉल लावला. मॅम मी सुरुवात कशी करू, मला थोडं स्टडीला प्रॉब्लेम येतोय म्हटलं. मग आम्ही थोडं डिस्कस केलं. आफ्टर दॅट मग मी सुरुवात केली रात्री. मग त्यांना मग नाही, मी पहाटे उठून मग सुरुवात केली. सॉरी मी रात्री नाही केलं, मी सकाळी उठून केला स्टडी. म्हणून 5 मिनिटं उशिरा जॉईन करायला सांगितलं. नाही नाही मला म्हणजे थोडं फ्रेशनप वगैरे व्हायचं होतं ना त्याच्यामुळे. ग्रेट, तुम्ही लोकांनी चांगलं होमवर्क केलाय. आता या होमवर्क करण्यापाठी मागचा माझा उद्देश काय होता, काल आपण एक स्ट्रॅटेजी घेतलेली 58 वीक ची स्ट्रॅटेजी घेतलेली, बरोबर आहे. आता मला प्रशांत सर तुमचे एक 2-3 स्टॉक सांगा जे तुम्ही घेतलेत. जसे की आता आदिती मॅम तुमचं कोलगेट घेऊया एक. येस मॅम. दुसरा सांगा अजून. कोलगेट अँड मी आयटीसी काढलेला मॅमने सांगितलं. विप्रो घ्या मॅम, मी विप्रो चा. ओके. अँड मी सन फार्माणी महागॅस. ठीक आहे मॅम, दोन सन फार्मा आणि महागॅस महानगर गॅस. ठीक आहे. फायनान्स. कुठला फायनान्स? महिंद्रा अँड महिंद्रा. M&M फायनान्स. तुम्ही दोघांनी पण एक कॉमनच काढलाय ना, मॅमनी आणि तुम्ही. आयटीसी कॉमन आला, महिंद्रा अँड महिंद्रा कॉमन आला. आयटीसी पण काढला होता. ओके, ठीक म्हणलं. आयटीसी कॉमन आला. आता काल आपण एक 52-58 वीक ची स्ट्रॅटेजी बघितलेली. आपण खूप साऱ्या गोष्टी त्या स्टॉकच्या बघितल्या आणि नंतर मग मी तुम्हाला होमवर्क करायला सांगितलं की मला ऍटलीस्ट 5-5 शेअर्स काढून द्या. आणि आदिती मॅमनी व्हेरी गुड 87 स्टॉक्स वर काम केलंय, म्हणजे हो तुम्ही सगळे पैसे कमवणार आहात हे तर नक्की झालं. आता की तुम्ही सगळे खूप छान पैसे कमवणार आहात, कारण स्टॉक मार्केटमध्ये काम करायचं म्हणजे मेहनत करावी लागते थोडीशी तरी, आणि ती तुम्ही थोडी नाही खूप जास्त छान केली. सो कॉंग्रॅट्स फर्स्ट ऑफ ऑल. आता मला आयटीसी चा 58 वीक हाय आणि लो सांगा. 58 हाय, सॉरी 52 वीक हाय आणि 52 वीक लो पण सांगा. आयटीसी आपण घेतोय आणि आयटीसी चा कालचा क्लोज पण मला सांगा. ह्या 3 गोष्टी मला सांगा. मॅम 265 and 199. मॅम मला ते समजलं नाही, म्हणजे इकडे अलीकडे एक आणि पलीकडे एक अशा 2 व्हॅल्यू आहेत, पण दोन्ही सेम आहेत. बीएससी ची असेल, एक एनएससी ची असेल. जर न्यूज पेपर मध्ये बघत असाल तर एक बीएससी चा असेल, एक एनएससी चा असेल. ओके, मग सेम डिफरंट नाहीये काही? 265 and 199 सेम नसेल. घरातले लोक म्हणत असतील काय वेळ लागलाय पोरीला. नाही अभ्यासाला बसले म्हटले. अभ्यासाला बसले खूप खूप दिवसातून, 1-2-3 वर्षाने. म्हणजे बघा लोकांना पैसे कमवण्यासाठी काय काय करावं लागतंय. मनी इज द मनी मॅम. ग्रेट. सो आपल्याला दोन्ही फॉर्म्युलेज क्लिअर झालेत. अमेझिंग स्ट्रॅटेजीज आहेत. हो, आय अग्री की ही सेफ स्ट्रॅटेजी आहे. जेव्हा तुम्ही इक्विटी मध्ये काम करता तेव्हा या सगळ्या आपण स्ट्रॅटेजीज वापरणार आहोत. सो डोंट वरी, जितक्या स्ट्रॅटेजीज फॉलो कराल, जितके कॅल्क्युलेशन्स कराल, आपल्याकडे कॅल्सी आहे. वॉरेन बफेनकडे कॅल्सी नव्हती आणि हे सगळे फॉर्म्युला देते. मी लिटरली तुम्हाला सांगते, मी वॉरेन बफेनचे कमीत कमी 30-40 बुक्स वाचलेत आणि त्याच्यातल्या सगळ्या स्ट्रॅटेजी सॉर्ट आउट करून तुम्हाला लोकांना देती आहे. सो या
खूप अमेझिंग स्ट्रॅटेजी आहे. त्यांनी एकच त्यांच्याकडे रोज असे पेपर्स असायचे आणि त्या पेपर्सवर ते फक्त नंबर्स कॅल्क्युलेट करायचे आणि मग ते शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे. आणि मग जेव्हा ते इन्व्हेस्टमेंट करायचे तेव्हा ती ही सेम स्ट्रॅटेजी ते वापरत होते. त्यांनी एक्झाम्पलसाठी खूप सारे स्टॉक्स दिले की त्यांनी कुठल्या कुठल्या लेवलला, जसं मी काल तुम्हाला माझी स्टोरी सांगितली की मला कसं स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट झालं, तशा त्यांनी प्रत्येक आपल्या स्टोरीज तिथे दिल्यात की पर्टिक्युलर कुठल्या स्टॉक्स मध्ये ते कधी अडकले, मग त्याच्यातनं बाहेर निघायसाठी त्यांनी ह्या स्ट्रॅटेजीजचा युज केला. मग त्यांनी कधी फंडामेंटल बघितले, कारण ते फंडामेंटल्स वर खूप सारा फोकस करत होते. मग फंडामेंटल्स मध्ये ऍज पर कम्पेअर स्वस्त मिळतोय की महाग मिळतोय ही कन्सेप्ट शोधणं खूप आवश्यक असते. म्हणून हे दोन फॉर्म्युले खूप महत्वाचे असतील. सो आतापर्यंत आपण म्युच्युअल फंड, आयपीओ आणि इक्विटी ह्या तिन्ही ज्या गोष्टी बघितल्या त्या सेफ बघितल्या. आता आपण जाणार आहोत डे ट्रेडिंग मध्ये. डे ट्रेडिंग साठी पहिल्या दिवशी आपण ट्रेंड बघितला, ट्रेंड कसा डिसाइड करायचा, मार्केट प्लस मध्ये ओपन होणार आहे की मायनस. जेव्हा तुम्ही ट्रेड करता ना तेव्हा सायकोलॉजी खूप महत्वाची असते. जर मी ठरवूनच टाकलं की मला स्टॉप लॉस घ्यायचंच आहे, मला स्टॉप लॉस ठेवायचाच आहे, आणि जेव्हा तुम्ही कम्पेअर करून येतात की पहिले माझा स्टॉप लॉस हिट होईल मग टार्गेटला जाईल, तो हो आधी तुमचा स्टॉप लॉसच हिट होतो. कारण स्टॉप लॉस वन ऑफ द टॅलेंट. जसं आपण कालपासून प्रॉफिट बुकिंगचे टॅलेंट बघतोय, आपण स्ट्रॅटेजीज वर काम करतोय, सो सायकोलॉजी खूप महत्वाचा असतो तुमचा स्टॉप लॉस. आणि जेव्हा तुम्ही डे ट्रेडिंग करता ना, सो डे ट्रेडिंगचा पहिला रूल आहे, जेवढ्या वेळात तुमचा ट्रेड चालू आहे तेवढा वेळ तुम्ही टर्मिनलच्या समोर असलं पाहिजे किंवा तुमचा ब्रोकर खूप ट्रस्टफुल असला पाहिजे. आता जर मी म्हणलं की 1500 मी विकत घेतलाय स्टॉक आणि माझा स्टॉप लॉस मी माइंड मध्ये ठेवतीये, मी लावत नाहीये टर्मिनलवर, मी लावणार विचारलाय इथे. पण अगेन मी काल तुम्हाला म्हणलेलं की तुमचा ब्रोकर आणि तुमचं रिलेशन खूप मॅटर करतात. आय नो की निलिमा मॅमला मी ओळखते, त्या फायनान्शियली खूप स्ट्रॉंग आहे. मी 10 नाही, मी 15 पण तुम्हाला लिमिट देत. ऍज पर डिस्काउंट ब्रोकर सोबत तुम्ही जाल तर ते पण तुम्हाला 10-15 ब्रोकरेज लिमिट देतील. कारण त्यांना माहिती आहे की जेवढा जास्ती टर्न ओव्हर होईल तेवढा आमचा फायदा होईल. ब्रोकरचा फायदा कशात असतो, तुम्ही जेवढं टर्न ओव्हर कराल. आता टर्न ओव्हरच्या हिशोबाने जर तुम्ही 50,000 तुमच्याकडे होते, समजा तुमचा प्रश्न आहे की शीतल माझ्याकडे 10,000 रुपये तर मी किती घेता येईल, तर 5-10 तुम्ही तुमच्या ब्रोकरचे पैसे वापरू शकता. पण तुम्ही जेवढे पैसे वापरणार त्याच्यावर ब्रोकरेज लागणार आहे. ब्रोकरेज तुमच्याकडे 10,000 म्हणजे फक्त 10,000 लागणार असं नाही होणार. ओके ट्रेडिंग अजून इझी करणार आहे तुमचं. अजून म्हणजे मॅजिक फॉर्म्युलेज देणार आहे ना तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरून जाल आणि फक्त मॅजिक फॉर्म्युल्यावर काम करणार. डोंट वरी. अजित सर कसं वाटलं ह्या सगळ्या तीन दिग्गज स्मार्ट इन्व्हेस्टर्स सोबत तुम्हाला? आज छान वाटतं सर. ऍक्च्युली आणखीन नवीन नवीन आणखीन काही भेटते का, आणखीन बाबतीत चालतं क्युरिओसिटी वाढते जसं मग अशी बोलतात. नवीन स्टुडंट जास्त कन्फ्युजन क्रिएट करतायत का डोक्यात? नाही नाही मॅडम, क्लिअर होतं ऍक्च्युली माझं सगळं. मी करत असेल क्रिएट कन्फ्युजन सगळ्यांच्या डोक्यात उलट. तू नक्की काही नवीन फॉर्म्युला आणणार आहेस? माझे क्वेश्चन खूप असे असतात की मला प्रश्न पडतो आपण हा बरोबर केला की क्वेश्चन. मॅडम तुमच्यामुळे काय होतंय आम्हाला रिपीट परत तेच गोष्टी परत होते आणि डन होते. सगळ्यांकडे माझा गुगल पे चा नंबर आहे ना. डबल पे करायची मॅम तुमच्याकडे तर मला आय थिंक डबल फीस घ्यायला पाहिजे. तुम्ही लोकांनी माझं सगळं रुटीन म्हणजे सकाळी 7 आणि उद्या तर मला 5:30 उठवताय म्हणजे हाईट झाले माझी. मी का करते हा प्रश्न मला स्वतःलाच विचारायला पाहिजे. मॅडम ऑलमोस्ट 2-3 काय काय. हा मॅडम ऑलमोस्ट तुम्ही रात्री 1-3 पण वर्कआउट चालत असते. तुमच्या युट्यूबला पण व्हिडिओ रात्री 12 पण लाईव्ह झालेला बघितले. तुम्ही परत तुमचं शेड्यूल कसं मॅनेज करत असाल हेच विचार करत होतो मी. एनर्जी लेवल साठी काही काय एवढी एनर्जी तुम्हाला विचारायला पाहिजे. माझी एनर्जी सिम्पल असते मॅम. एक कॉफीचा कप देऊन टाकला की होऊन जात माझं.
नाही दिवसभराचे काम असतात, सगळ्यांना वेळ हवा असतो आणि मग रात्री निवांत वेळ मिळतो. मला वाईट हॅबिट आहे रिडिंगची, जोपर्यंत मी रिडिंग नाही करू शकत. सिम्पल आहे, आजचा होमवर्क करा. एकतर जे आपण 58 वीकचे फॉर्म्युलेज घेतलेत आणि नवीन काही स्टॉक अजून, प्रशांत सर आज मला वाटतं तुमची अडचण दूर झाली असेल, जो होमवर्क करताना ज्या अडचणी येत होत्या ती दूर झाली असेल, तर अजून 5 शेअर नवीन काढा, कम्पेअर करून बघा. देन त्याच्यानंतर इंट्राडे डे ट्रेडिंग साठी आपण जे कम्पॅरिझन केलं होतं फर्स्ट डे, त्याचं रिव्हिजन करा आणि करून बघा ऑन पेपर की जे मी तुम्हाला सांगितले ते होतंय की नाही होतंय. बीटीएसटी करायची गरज पडतीये का? उद्या तुम्हाला कळेल T+2 days मध्ये पण शिफ्ट करावं असं वाटतंय का? मग त्याच्यामध्ये ब्रोकरेज किती लागते ते कसं काउंट करता येईल? किंवा रॅट स्ट्रॅटेजी मध्ये पण तुमचा एखादा ट्रेड फिट होतोय का? त्या सगळ्या गोष्टी कम्पेअर करा. काल तुम्हाला 2 कॉलम न्यूजपेपरचे ऑलरेडी, आजच्या दिवसात नवीन 2 फॉर्म्युलेज ऍड झालेत तुमच्यासाठी ट्रेडिंगसाठी, की इंट्राडे ट्रेडिंग करण्यासाठी, डे ट्रेडिंग करण्यासाठी अजून इझी झालंय. आजचा न्यूज पेपर घ्या. काय हो मॅम, पुस्तक इकडे उघडताना डोळे बंद होतात. मी आधी अशी होती, मी खूप ढळ आहे, म्हणजे मी हे वाचायला आता आता शिकले. पैसे मिळायला लागले ना प्रशांत सर की सगळ्या गोष्टी होतात. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. लाईफ मध्ये मी खूप शिकली आहे की प्रत्येक गोष्टीची क्युरियोसिटी माझ्याकडे खूप जास्त आहे, त्या गोष्टीचं पोस्टमॉर्टम. जसं मी म्हणलं ना की वॉरन बफेवर मी 25 ते 30 बुक वाचलेत आणि मग या स्ट्रॅटेजी कुठल्याच कोर्स मध्ये नाही मिळणार, मी एवढी गॅरंटी देऊ शकते. तुम्ही कुठल्याही कोर्स मध्ये जा, हे ऍक्च्युली मी सगळं टॅली केलेलं आहे, क्रॉस चेक केलंय आणि मग तुमच्या क्लासेस मध्ये ऍड करते. आणि कधी कधी नवीन पण ऍड होऊन जातं, म्हणजे आज रात्री मी एखादं पुस्तक वाचलं आणि मला ती स्ट्रॅटेजी आवडली, दुसऱ्या दिवशी मी देऊन टाकते. कधी रिपीट स्टुडंट असेल तर तो म्हणतो ही तर आम्हाला दिलीच नव्हती. अरे पण ती तेव्हा नव्हती, आता ऍड केली असं सांगावं लागतं मला. सो तुम्ही वाचत राहा, वाचलं नाही तरी आजकाल प्रशांत सर ऑडिओ बुक्स येतात. मॅम एक क्वेश्चन करू का? येस, एक इन्व्हेस्ट